नमस्कार वेळ झाडांचे या चॅनलमध्ये आपले स्वागत आज या मध्ये मी तुम्हाला मिरचीच्या बियापासून मिरचीची रोपे कशी तयार करायची ते दाखवत आहे यासाठी मी या मिरचीच्या बिया घेतलेल्या आहेत आणि या, या गावरान मिरचीच्या बिया घेतलेल्या आहेत बिया टाकल्यावर त्यावर पसरण्यासाठी मी ही माती घेतलेली आहे आणि ही एक कुंडी घेतलेली आहे या कुंडीमध्ये मी कंपोस्ट खत माझ्या परसबागेतली माती आणि थोडस लेंडी खत यांचं मिश्रण करून मी ही कुंडी भरलेली आहे आता या कुंडीमध्ये आपण या मिरचीच्या बिया पसरू मिरचीच्या बियांचा पातळ थर या कुंडीतील मातीवर पसरायचा मिरचीच्या बिया एकावर एक, एक पडणार नाहीत याची दक्षता घ्यायची कारण बिया जर एकावर एक, एक पडल्या तर नवीन रोप उगवण्यासाठी अडचण येते म्हणून बियांचा पातळच थर द्यायचा बिया टाकल्यानंतर या बियांवर माती पसरायची आणि मातीसुद्धा जास्त पसरायची नाही या बिया जागतील एवढीच माती पसरायची कारण मातीचा थर जर जास्त झाला तर पाण्याच्या ओझ्याने माती जड होते आणि आपल्या या ज्या बिया आहेत त्या व्यवस्थित रुजत नाहीत म्हणून मातीचा अगदी पातळसाच थर द्यायचा जास्त जाड थर द्यायचा नाही बियांवर माती पसरल्यानंतर बिया इकडं तिकडं हलू नये म्हणून मी स्प्रेने हळूवारपणे पाणी देणार आहे पाहूया या बिया आता किती दिवसामध्ये रुजत आहेत मिरचीच्या बिया लावून नऊ दिवस पूर्ण झालेले आहेत आणि नऊ दिवसानंतर या बिया अशा प्रकारे रुजलेल्या आहेत सर्वच बिया रुजलेल्या आहेत असे नाही तर काही बियांना अशा प्रकारचे मोड आलेले आहेत आणि काही बियांना छोटी छोटी पाने सुद्धा आलेली आहेत पंधरा दिवसानंतर मिरचीची रोपे एवढी वाढलेली आहेत वीस दिवसानंतर आपल्या रोपांची वाढ एवढी झालेली आहे जेवढ्या बिया लावल्या होत्या तेवढ्या जवळजवळ सर्वच बिया रुजलेल्या आहेत प्रत्येक रोपाला दोन दोन पाने आलेली आहेत तर काही रोपांना तिसरं पान सुद्धा आलेलं आहे म्हणजे आपल्या रोपांची वाढ व्हायला लागलेली आहे आपण लावलेली ही मिरची रोपे एवढी वाढली आहेत आता ही रोपे उपटून लावण्या योग्य झालेली आहेत ही रोपे आपण जमिनीत कुंडीत कोठेही लावू शकतो मी ही रोपे जमिनीत लावणार आहे कोणतीही रोपे एका जागेवरून दुसऱ्या जागे लावायची असतील तर थोडस पाणी घालायचं आणि थोड्या वेळ थांबायचं म्हणजे मुळसही होतात आणि रोप मुळासहित उपटले जाते मी पाणी घालून ठेवलेलं आहे एक पाच दहा मिनिटामध्ये ही रोपं काढूया अशा प्रकारे सर्व रोपे मी अगदी हळुवारपणे उपटली आहेत त्यामुळं रोपांची सर्व मुळं रोपांबरोबरच आलेली आहेत आता ही रोपे मी लावून घेते आहे अशा प्रकारे सर्व रोपे मी लावून घेणार आहे अशा प्रकारे मिरचीची सर्व रोपे मी लावलेली आहेत आता या रोपांना आपण थोडे थोडे पाणी देऊया जमिनीत ही रोपे असल्यामुळं पाणी थोडं जास्त गेलं तरी काही हरकत नाही कुंडीतल्या रोपांना मात्र मोजकच पाणी द्यावं लागतं टोमॅटोची पण रोपे लावलेली आहेत हे याच्या पूर्वीच रोप लावलेली त्याला मिरच्या सुद्धा आलेल्या आहेत पहा अशा प्रकारच्या मिरच्या आलेल्या आहेत हे अशा प्रकारे घरच्या घरी मिरची रोपे तयार करून आपल्या परसबागेमध्ये नवीन रोपे लावण्याची ही जी पद्धत तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्हीसुद्धा आपल्या परसबागेमध्ये अशाच प्रकारे घरच्या घरी मिरचीची रोपे तयार करा आणि आपल्या बागेत नक्कीच लावा आणि घरच्या घरी सेंद्रिय मिरची मिळवा तुम्हाला या व्हिडिओमधील माझी माहिती जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद